श्रावण स्पेशल उपवासाची बटाट्याची भाजी। चला तर रेसिपी क्विक आहेच, आपण लगेच स्टार्ट करूया। तर इथे मी 3 ते 4 मीडियम आकाराचे बटाटे व्यवस्थित उकडून ते थंड झाल्यानंतर त्याची साल काढून असे चिरून घेतलेले आहेत। मीडियम आकाराच्या फोडी इथे मी केलेल्या आहेत, तुम्ही बघू शकता। आणि आपण झटपट ह्याला फोडणी देणार आहोत। तर एका कढईमध्ये मी इथे 2 चमचे शेंगदाणा तेल घेतले। शेंगदाणा तेलाऐवजी तुम्ही तुपाचासुद्धा वापर करू शकता। त्यानंतर आपल्याला त्यामध्ये 1 चमचा जिरे घालायचे। जिरे छान तडतडल्यानंतर त्यामध्ये मी इथे 2 ते 3 हिरव्या मिरच्या कापून घेतलेल्या आहेत, त्या त्यामध्ये घालायच्या आहेत। आणि आपल्याला 2 मिनटं हे छान सौते करून घ्यायचे। 2 मिनटं मी परतून घेतलेलं आहे। त्यानंतर आपल्याला बटाट्याच्या चिरलेल्या फोडी त्यामध्ये ॲड करायच्या आहेत। आणि पुन्हा एकदा हे छान आपण मिक्स करून घेणार आहोत। तुम्ही पाहू शकता मी हे छान असं मिक्स करून घेतलेलं आहे। त्यानंतर आपल्याला 2 ते 3 मोठे चमचे शेंगदाण्याचा भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे। आणि इथे मी बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड केलेली आहे। आता यातले काही जिन्नस कोथिंबीर तुमच्याकडे खात नसतील तर तुम्ही स्किप करू शकता। चवीनुसार आपल्याला उपवासाचं मीठ घालायचं आहे। आणि पुन्हा एकदा आपल्याला छान ढवळून घ्यायचं आहे। तर पुन्हा मी हे छान मिक्स करून घेतलेलं आहे। आणि 1/2 चमचा लाल तिखट घातलेला आहे। काही ठिकाणी उपवासाला लाल तिखटाचा वापर करत नाहीत, तर ते तुमच्याकडे वापरत नसतील तर स्किप करा। पण या तिखटामुळे एक टेस्ट खूप छान येते। मिरचीचा वापर केलेलाच आहे, त्यामुळे तिखट मी इथे कमी प्रमाणात वापरलं आहे। पुन्हा एकदा छान मिक्स करून झाकून ठेवून आपल्याला 3 ते 4 मिनटं भाजी शिजवून घ्यायची। 4 मिनटं मी मंद आचेवरती भाजी शिजवून घेतलेली आहे। तुम्ही पाहू शकता एकदम व्यवस्थित कोट झालेला आहे। तुम्हाला यामध्ये अजून आवडत असेल तर 1 ते 2 चमचे ताजं किसलेलं खोबरंसुद्धा घालू शकता। पण आपण इथे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट ॲड केलेला आहे, त्यामुळे खोबऱ्याची फारशी आवश्यकता नाही आहे। तर अशा पद्धतीने झटपट क्विक टेस्टी उपवासाची बटाट्याची भाजी या श्रावण महिन्यात तुम्ही नक्की ट्राय करा। आणि तुमचा फीडबॅक कमेंटमध्ये मला कळवा। आणि श्रावणात तुम्ही कुठल्या कुठल्या उपवासासाठी रेसिपीज करतात, ज्या झटपट असतील आणि टेस्टीसुद्धा असतील, तर अशा रेसिपीची नावं मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि अशाच नवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।